खबरें वही जो दिखे सही। इंदिरा नगर बागले स्टेट में हजारों लोगों ने दिया रिपब्लिकन बहुजन सेना के उम्मीदवार विजय घाटे को समर्थन। लग्न जर नडले एखाद्या असे कितीक प्रश्न बघितलेले ते त्या साहेबाच्या ऑफिसला आलेले आणि माझ्या मुलीचं लग्नासाठी मला पैसे नाहीत, 40-50 हजार रुपये साहेबांनी दिलेले, ते लग्न मोडता लग्न वाचवलेले, पण ते लग्न झालेले असे घाटे साहेबांना पूर्ण जनतेच्या प्रतिसाद भेटणार। हो भेटणार, नक्की भेटणार। मतदारसंघात गेली 10 वर्षे सत्तेवर असलेले आमदार या आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री राहिलेले शिवसेनेचे यांनी मागच्या 2014 केलेली घोषणा कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र, आणि आजच्या यावर्षी केलेली घोषणा हीच वेळ आहे। तर आम्हाला याच्यातून सांगायचं आहे की गेल्या वेळी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र, हा त्यांनी गुजरातला नेऊन ठेवलेला महाराष्ट्र, ही दोघली भूमिका शिवसेनेची आहे आणि आजची ती भूमिका आहे, हीच वेळ आहे। आम्ही म्हणणार आहोत या मतदारसंघातून हीच वेळ आहे या आमदाराला घरी बसवण्याची, आणि तमाम जनतेचा पाठिंबा यावेळी विजय घाटेंना कोपरी पाचपाचगडी मतदारसंघातून प्रचंड अशा मताधिक्याने निवडून येणार याची तमाम जनतेच्या वतीने। मी 6 महिने हिंडले, हे 2 लेकरं आहेत तिचे, मला ना जास्त बोलता येत नाही, सांगते 6 महिने हिंडले, कुठल्या शिवसेनाचा अपेस नाही सोडं, कुठलं काय सोडं नाही, एवढी परेशान झाली की माझ्याकडे रिक्षाला पण पैसे नव्हते। मग त्या दिवशी मला ते आप्पा भेटले, बोलले की विजू घाटे साहेब तुमचे आहे, तुम्ही चे जय भीमाचे साहेब आहे, तुम्ही जा पाचपाकाडीला। तिथं मी या मुलीला घेऊन गेले, एवढा पाऊस होता की आमच्या पोटामध्ये कणक नव्हता, आमची कोणी बाजू घेत नव्हतं पोलीस चौकीला, सगळे हसायचे। मला उमेद नव्हती की आज माझी मुलगी हे लेकरं बाळ घेऊन नवरा घेऊन राहील, मला उमेद नव्हती। पण आज जे माझी मुलगी उभी आहे ते आमच्या विजू घाटे साहेबामुळं माझी मुलगी हे 2 लेकरं घेऊन आज राहते। आम्ही दोघं माहिले की रात्रीच्या 10 तिकडून रिक्षा पण घेतला नाही, आम्ही 12 वाजेपर्यंत घरापर्यंत चालत आलो, एवढी आम्हाला भीती। पण आम्हाला एवढी सत्ता होती की आम्हाला विजू घाटे साहेब पोलीस चौकीला येऊन माझं 5 मिनिटात काम केलं, झालं, एवढं मला अभिमान आहे। ते माझ्या मनाने इच्छाने म्हणते की ते निवडून यावा आणि त्याला निवडून आणावे जनताने। इंद्रनगर बागले स्टेट के हजारो लोगों ने दिया रिपब्लिकन बहुजन सेना के उम्मीदवार घाटे को समर्थन। मौजूदा सरकार की एक बन रहे हैं कड़ी चुनौती। सेना भाजप ने आज तक विकास के नाम पर केवल लोगों को धोखा दिया है, इसलिए इस बार बदलाव जरूरी है। पिछले 30 वर्षों से क्षेत्र में निरंतर गरीब और दलित लोग तबके के साथ ही रहे हैं विजय घाटे। झोपड़पट्टी बचाने की लड़ाई हो या फिर जन क्या की समस्याओं की बात, आम जनता के प्रतिनिधि हैं ये, जिनकी लोकप्रियता इस बार एक बड़ा बदलाव यकीनन ला सकती है। कोपरी पाचपाकडी मध्ये 2-2 फुटाचे खड्डे आज रस्त्याला आहेत। ठाणा महानगरपालिकेमध्ये सत्ता शिवसेनेची आहे, शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा महापालिकेच्या रोडला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत, आणि इथं क्लस्टर नावाची एक चीज आणलेली आहे आमदारांनी, क्लस्टर हे फक्त त्याच्या नावानं करून मिळावा हे आमदार देऊ शकत नाही, कारण शिवसेना ही सत्ताधारी असून विरोधासारखी वागते, पण विरोधी बी नाही आणि सत्ताधारी नाही, यांना कुठलेही अधिकार नाहीत। शिवसेना ही गोरगरिबाचा पक्ष नाही आहे, हा सत्ताधारी फक्त शेटजी आणि भटजीचा पक्ष आहे, बाकी कोण गोरगरिबाचा नाही, म्हणून यांना सत्तेपासून रोखण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून सगळा समाज एकत्र झालेला आहे, आणि मला 64 पक्षाचा पाठिंबा या ठिकाणी, आणि त्या 64 पक्षानं 500-500 जरी मतं दिले तर मला 35 हजार मतं ह्या ठिकाणी पडतील, आणि बाकीचे उर्वरित समाजाचं आणि बहुजन समाजाचं मत आहे ते 1 लाखाच्या आसपासचं मत या ठिकाणी पडून नक्कीच रिपब्लिकन बहुजन सेनेचा उमेदवार ह्या ठिकाणी मी स्वतः निवडून येईल अशी अपेक्षा या ठिकाणी। इंदिरानगर, रामनगर, अजूरी, सभी मेरे भाइयों बहनों को गुजारिश है कि आप आने वाले 21 तारीख को आप भरघोस मतों से हमारे रिपब्लिकन सेने के राष्ट्रीय अध्यक्ष विजय जी घाटे साहब को भरघोस मतों से उनको चुनाव
जिताए और अपनी पूरी ताकत उनके साथ लगाओ और आने वाले 21 तारीख को पूरी ताकत लगा के उनको बरगोश्त से उनको विजय करो। ये मैं आपसे सभी भाइयों लोगों से गुजारिश कर या विभागाचे सर्व आंबेडकरी चळवळीतील व तत्सम महापुरुषांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या सर्व संघटना आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की बदल करायचा असेल तर विजय घाटेंच्या पाच पकडी मतदारसंघात बदल सुरू करा। कारण की नेहमी आपी भारत सांगितलं की एक दिवस भाजपाच्या एकनाथ खडसेच्या सारखं शिवसेना एकनाथ शिंदेचे हालत होणार आहेत, केव्हा तिथे बाहेर निघणार आहेत, कारण की त्यांना कोणीच विचारणार नाही आहे। चुनने का यहाँ के सभी लोगों ने समर्थन दिया। पब्लिक जनते पूर्णतः सपोर्ट है। इतने कार्यकर्ते पूर्ण अगली तैयारी निशी काम करता है, अगली निवड़न देने अहोरत्र झटत है। आमचा संपूर्ण पाठिंबा है, तो निवड़न हा माझा विश्वास आहे, माझ्या बरोबरचे सगळे सहायक कार्यकर्त्यांचा विश्वास आहे। आणि आता इथे आम्ही उपस्थित जनतेकडूनही आम्हाला तेवढं समर्थन मिळतंय, लागतंय की आमचे साहेब निवडून येणार म्हणजे येणार, ट्रॅक्टरला मतं देणार आणि ह्या वेळेस आमचा नेताच उभा असणार आहे। कार्यक्रम में प्रमुख रूप से आरपीआई के समाधान नारवकर, संघर्ष के हरिश्चंद्र पाटील के साथ गजानन सिरसाट, मुश्ताक मलिक एडवोकेट लासुरे आजाद, ताई सरनागत, प्रवीणा शेख के साथ रिपब्लिकन बहुजन सेना और उनके सहयोगी दलों के हजारों सदस्यों और कार्यकर्ताओं की उपस्थित रही। मौजूदा तानाशाही राजनीतिज्ञों के विरोध में मुस्लिम लीग, टीपू सुल्तान पार्टी के साथ स्थानिक लोगों का हुजूम उनकी रैली में दिखा, जो इस क्षेत्र में विजय घाटी की जीत को सुनिश्चित कर सकता है। देखने के लिए बने रहे 24 टाइम के साथ।